ओम नमो नारायण श्री गणेशाय नमः। गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात खूप खूप स्वागत। श्रोते हो, आषाढी एकादशी लवकरच येत आहे आणि त्यानिमित्त मी त्याची कथा आज आपण सांगणार आहे। मी तुम्हाला ही कथा ऐकल्याने भगवान श्री हरी श्री विष्णूंची असीम कृपा आपल्यावर आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर नक्की बरसते। जीवनातील दुःख कष्ट समस्या कमी होतात, सोबतच आपल्या घराची आपल्या वस्तूची भरभराट होते। चला तर ऐकूया आषाढी एकादशीची कथा। भविष्योत्तर पुराणामध्ये शयन किंवा पद्म अर्थातच देवशयनी एकादशीचे महात्म्य श्रीकृष्णाने युधिष्ठिरांच्या समोर वर्णिले आहे। युधिष्ठिर महाराजांनी श्रीकृष्णाला एकदा विचारले होते की हे केशव, आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या महिन्यात येणाऱ्या एकादशीचे नाव काय आहे? या दिवसाचे अधिष्ठाते कोण आहेत? या व्रताचे पालन करण्याचा विधी काय आहे? कृपया आपण मला विस्तृतपणे सांगावे। यावरती भगवान श्रीकृष्ण म्हणाले की हे भोपाळा, हाच प्रश्न मागे एकदा नारदांनी ब्रह्माजींना विचारला होता। ब्रह्माजींनी त्यावेळीशी सांगितलेला इतिहास मी तुला आत्ता सांगत आहे। एकदा वाक्कुशल देवऋषी नारदांनी हाच प्रश्न ब्रह्मदेवांना विचारला। त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले की जगात एकादशीसारखे पुण्यप्रद असे कोणतेही व्रत नाही। सर्व पापांपासून मुक्त होण्यासाठी प्रत्येकाने या व्रताचे पालन अवश्य करावे। जो या व्रताचे पालन करतो तो निश्चितच नरकाची प्राप्ती करत नाही। आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीस शयन एकादशी किंवा देवशयनी पद्मा एकादशी अशा नावांनी ओळखले जाते। या दिवसाचे अधिष्ठाता भगवान श्री ऋषिकेश आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रसन्नतेसाठी या व्रताचे पालन प्रत्येकाने केलेच पाहिजे। असे सांगितले जाते की पूर्वी रघुवंशामध्ये जन्मलेले राजे पृथ्वीपती होते, सत्यवती राजांचे ते अग्रणीय होते, तसेच अतिशय बलवानसुद्धा होते। आपल्या मुलांप्रमाणेच ते आपल्या प्रजेचे प्रेमपूर्वक पालन करत। या पुण्यवान राजाच्या राज्यामध्ये कधीच ओला किंवा सुका दुष्काळ पडला नाही, रोगराही पडली नाही, त्यामुळे सर्व प्रजा सुखी आणि समृद्ध होती। राजाच्या राज्यकोशामध्ये अन्नाने ओसाडलेला एक गोदामसुद्धा नव्हते आणि प्रजा आनंदाने दिवस घालवत होती। काही वर्षानंतर दैवयोगाने म्हणा किंवा अथवा पापकर्माने म्हणा, सलग 3 वर्ष पावसाचा एक थेंबही तेथे पडला नाही। अपुऱ्या धान्यामुळे लोक उपाशी राहिले, यज्ञ बंद झाले, प्रत्येक व्यक्ती दुःखाने व्याकुळ झाली। सर्व प्रजा राजाकडे येऊन राजाला विनवू लागली की हे राजन, कृपया आपण एकदा आमच्याकडे यावे आणि पाहावे की आमचे काय चुकले आहे। भगवंताचे एक नाव नारायण आहे, ते पावसाचे स्रोत आहेत, पावसामुळे अन्न पिकते आणि त्यामुळेच सर्वांचे पोषण होते। त्यामुळे आपण राजन उपाय शोधावा, जेणेकरून सगळीकडे शांतता व समृद्धी स्थापित होईल। राजा म्हणाला, तुम्ही जे काही सांगितले आहे ते खरे आहे। अन्नाला पूर्ण ब्रह्म मानले जाते, सर्व गोष्टी अन्नावर अवलंबून आहेत। वेद पुराणात देखील सांगितले आहे की राजाने केलेल्या पापामुळेच या प्रकारची परिस्थिती निर्माण होते। पण मला आठवत नाही की मी असे कोणते पाप कार्य केले आहे की ज्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। तरी देखील माझ्या प्रजेच्या हितासाठी मी निश्चितच प्रयत्न करेल। असे सांगून आपल्या काही मुख्य अधिकाऱ्यांना घेऊन राजाने अरण्यामध्ये प्रवेश केला। अरण्यात प्रवेश करत असताना, भ्रमण करत असताना त्यांनी अनेक आश्रमांना भेट दिली आणि ते एका ऋषींना भेटले। अंगी राममुनी हे ब्रह्माजींचे पुत्र, त्यांच्याप्रमाणेच तेजस्वी। त्यांना राजाने पाहताच साष्टांग नमस्कार केला, त्यांची प्रार्थना केली। मुनींनीही राजांना कृपाशीर्वाद दिले। त्यानंतर ऋषींनी राजांच्या आगमनाचा हेतू प्रजेविषयी विचारले, तेव्हा राजा म्हणाला, हे भगवान, मी धर्माने राज्य करीत आहे, तरी देखील कित्येक वर्ष माझ्या राज्यात पाऊस पडला नाही, त्यामुळे माझी प्रजा अतिशय दुःखी आहे। अशा परिस्थितीचे कारण मला सापडत नाही, त्यामुळे मी आज आपल्या चरणी आलो आहे। कृपया माझ्या प्रजेमध्ये सुख समृद्धी कशी येईल याविषयी आपण मला सांगावे। राममुनी ऋषी म्हणाले की हे युग सत्ययुग आहे, हे सर्व युगातले श्रेष्ठ युग आहे, त्यामुळे सध्या फक्त ब्राह्मणांनाच तपस्या करण्याचा अधिकार आहे। तरीसुद्धा एक तुझ्या राज्यामध्ये शूद्र तपस्या करत आहे, त्यामुळेच ही परिस्थिती तुझ्यावर आलेली आहे।
त्यामुळे तू या शूद्राला ठार मारून प्रजेमध्ये सुख समृद्धी आणायला हवी. राजा म्हणाला, हे ऋषीवर, तपस्येमध्ये रत असलेल्या निष्पाप व्यक्तीची मी हत्या करणे असंभव आहे, त्यामुळे मला आपण कृपया सोपा उपाय सांगावा. तेव्हा अंगिराम मुनी म्हणाले की जी देवशयनी एकादशी आहे तिचे पालन तू आणि तुझ्या प्रजेने करावयास हवे. या एकादशीचे पालन केल्याने तुझ्या राज्यात नक्कीच पाऊस पडेल. ही एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येते. या व्रताच्या पालनाने व्यक्ती सर्व पापांपासून मुक्त होते आणि तिच्या अंतिम ध्येयातील प्राप्तीचे अडथळे सर्व दूर होतात. तू जर तुझ्या प्रजेसह या व्रताचे पालन कर तर तुझे कल्याण होईल. राजा स्वस्थानी परत आला. त्याने आषाढी एकादशीच्या या व्रताचे पालन केले. या व्रताच्या प्रभावामुळे राज्यात सर्वत्र पर्जन्यवृष्टी झाली. सर्व काही पूर्ववत झाले. राज्यात सुखसमृद्धी आली. सर्व प्रजा प्रसन्नतेने नांदू लागली. या व्रताच्या पालनाने भगवान ऋषिकेश प्रसन्न होतात आणि व्रत करण्यास आनंद आणि मुक्ती प्रदान करतात. या महात्म्याचे कथन अथवा श्रवण केल्यास आपल्या पापांचा नाश होतो. या एकादशीच विष्णुशयनी एकादशी असेसुद्धा म्हणतात. भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी वैष्णव या व्रताचे पालन करतात. ते भगवंताकडे अन्य भौतिक भोगांसाठी नव्हे तर त्यांची शुद्ध भक्ती मिळवण्यासाठी प्रार्थना करतात. या एकादशीपासूनच चातुर्मासाचे व्रत प्रारंभ होतो. भगवान या दिवशी शयन करतात. त्या दिवशीपासून ते उठेपर्यंत 4 महिने त्यांचे गुणांचे श्रवण कीर्तन करून वैष्णव यांचे पालन करतात. युधिष्ठिर महाराजांनी त्वरित कृष्णांना विचारले की कशाप्रकारे या चातुर्मासाचे पालन करावे याविषयी आपण मला सांगावे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजन, ज्यावेळेस सूर्य कर्क राशीत प्रवेश करतो त्यावेळेस अखिल ब्रह्मांडांचे पालक मधुसूदन झोपी जातात आणि ज्यावेळेस सूर्य तुळा राशीत प्रवेश करतो तेव्हा ते झोपेतून उठतात. शयन एकादशीपासून चातुर्मास प्रारंभ होतो. हे युधिष्ठिर महाराज, प्रातःकाळी लवकर उठून स्नानविधी उरकल्यानंतर भगवान श्री विष्णूंना पितांबर नेसवावा. त्यांच्या बिछाण्यावर पांढरी चादर घालावी. त्यांना पंचामृत अभिषेक घातल्यानंतर त्यांना चंदनाचा लेप लावावा. त्यानंतर धूप दीप फुले अर्पण करून त्यांची पूजा करावी व त्यांना झोपवावे. चातुर्मास व्रताचा प्रारंभ आणि एकादशी द्वादशी पौर्णिमा अष्टमी आणि संक्रांतीपासून म्हणजे सूर्य कर्क राशीत प्रवेश करतो त्या दिवसापासून आपण करू शकतो. आर्थिक महिन्यातील द्वादशीस व्रत संपते. जी व्यक्ती चातुर्मासाचे पालन करते ती भगवंताचे स्मरण करीत सूर्यासारख्या तेजस्वी असणाऱ्या विमानापासून भगवंताच्या धामाला प्राप्त करते. श्रोते हो, ही थोडीशी माहिती मी तुम्हाला आषाढी एकादशीची जी कथा होती ही तुम्हाला सांगितली आहे. ही जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपण या मराठी भक्ती परिवाराचे एक सदस्य व्हावे ही आपणाला विनंती आहे. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.